साढ़ेसहा आठ दिवस उशीर झाला क्षमस्व कार्यक्रम श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्ये नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः विनायकं गुरुं भानं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये सदाशिवसमारम्भात् शङ्कराचार्यमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् रत्नाकरान्धौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरं भारतमातरं शुकासारिके पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परि ज्ञान योगेश्वरा से कवि वाल्मीका सारिखा मान्याई सा नमस्कार माधा सद्गुरु राम दास जय जय रघुवीर समर्थ जय भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं कार्यक्रमाचं संध्याकाळच्या कार्यक्रमाचं समारोपाचं पुष्प स्वामी विवेकानंद योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद त्यामुळे मंगलाचरण त्यांच्या स्तुतीपर संस्कृतमध्ये लिहिलेल्या एका गीताने सुरुवात करतो भुवन मंडले नवयुग मुदयतु सदा विवेकानंदमयं सुविवेकमयं स्वानंदमयं भुवन मंडले नवयुग मुदयतु सदा विवेकानंदमयं सुविवेकमयं स्वानंदमयं तमोमयं जनजीवन मधुना निष्क्रियतालस्य रजोमयमिदं किं वा बहुधा क्रोधलोभमोहविहतं भक्ति ज्ञान कर्म विज्ञानै भवतु सात्विको योगमयं सदा विवेकानन्दमयं भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् वह्निवायुजलबलविवर्धकं पाञ्चभौतिकं विज्ञानम् शरीरनिधिकलं गगनमण्डलं करतलफलमिव कुर्वाणम् दिक्षु ज्ञानकर्म विज्ञानै वृत्ति ज्ञानकर्म विज्ञानै भवतु सात्विको योगमयं सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् 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 स्वानन्दमयम्
सगुणाकारं ह्यगुणाकारं एकाकारं अनेकाकारं भजन्तु एते भजन्तु देव तत्स्वनिष्ठया विमर्शनम् विश्वधर्ममिमन्दारभावं घटयतु चैककुटुम्बमयं सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् भुवनमण्डले दक्षिणी किनारा आहे. तीनही बाजूंना येणारा सागर आमच्या भारत भूचे चरण प्रक्षालन कधी कधी नवे नित्य करतो असं स्थान. आमच्या भारत मातेची प्रतिमा जर पूर्ण डोळ्यासमोर आणली तर भारत मातेचं मुकुट असलेलं शिरोमणी असलेलं आणि मुकुटमणी असलेलं भारत मातेचं मस्तक म्हणजे काश्मीर. आणि जर मस्तक काश्मीरावर असेल तर भगवती भारत मातेचे चरण म्हणजे कन्याकुमारी. आणि या कन्याकुमारीमध्ये आईचे चरण असल्यामुळे सागर तीनही बाजून भगवती भारत मातेचे चरण प्रक्षालन करत या कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्याच्या अगदी समोर एक शिळा होती. चारही बाजून समुद्रानं वेढलेली शिळा. त्या शिळेला तिथले लोक श्रीपद शिळा असं म्हणायचे. का म्हणायचे? अशी आख्यायिका होती की भगवती पार्वतीनं कन्याकुमारी स्वरूपामध्ये त्या श्रीपद शिलेवर एका पायावर उभं राहून महादेवाचं तप केलेलं होत. देवी पार्वतींचे देवी कन्याकुमारीचे पायाचे ठसे आजही त्या श्रीपद शिलेवर उपलब्ध आहेत. गावातून लोक बघत होती की कोणीतरी भगवे वस्त्र नेसलेला गेरुवे वस्त्र नेसलेला मस्तकावर साफा फेटा बांधलेला तेज पुंज मुखाचा उत्तम देहकेष्टी तेज पुंज मुखमंडल पण चेहऱ्यावर त्या तेजस्वी चेहऱ्यावर कुठेतरी चिंतेची काळजीचे ते भाव स्पष्टपणे दिसत होते. आणि हा भगवे वस्त्र घातलेला तरुण वयाचा कोणीतरी संन्यासी त्या श्रीपद शिलेवर गेली 3 दिवस म्हणजे 24, 25 आणि 26 1892 या सालात 3 दिवस आणि 3 रात्र ध्यानस्थ बसून चिंतन करत होता. कोणाचं चिंतन होत? भारताचं भूत वर्तमान आणि भविष्याचं चिंतन. अनेक संन्यासी लोक जेव्हा चिंतन करतात ध्यान करतात तपश्चर्या करतात उपासना करतात तेव्हा त्यांच्या मनातला विषय मोक्ष प्राप्ती हा असतो, मुक्ती हा असतो, ईश्वर प्राप्ती हा असतो. पण या संन्यासाच्या ध्यानाचा ध्येयाचा उपासनेचा विषय होता तो विषय म्हणजे भारत वर्ष, भारताचं उज्ज्वल असलेलं अतीत, दयनीय असलेलं वर्तमान आणि स्वर्णिम आणि उन्नत असणार भविष्य. आणि काठाला असलेले काही लोक त्या व्यक्तीकडे बघत होते मात्र
कोणीतरी एकाला विचारलं मी कोण आहे, ते ज्यानं तीन दिवसापूर्वी त्याला बघितलं होतं त्यानं सांगितलं अरे तीन दिन पहले ये संन्यासी यहां पर आया था और मुझसे कहा था कि वहां पर जाने का क्या मार्ग है। पर उस समय सायंकाल का समय हो चुका था और समुद्र में रात्रि के समय में कोई नाव डालने की हिम्मत नहीं करता, इसलिए मैंने उसे कहा कि अब वहां पर नहीं जाया जा सकता, अब नौका वहां पर नहीं जाएगी, अतः नाव तिथे नहीं जाना। पर हे सांगून मी पलटलो मात्र आणि पुन्हा फिरून त्या व्यक्तीकडे बघतो 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 हे विचार करण्याच्या आत त्यानं सरळ समुद्रात उडी टाकली आणि पोहत 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 त्या शिळेपर्यंत गेला। त्या शिळेवर चढला आणि काय माहिती काय सुचलं, गेले तीन दिवस तो त्या शिळेवर बसून ध्यान करतोय। त्याच्या मुखावर तेजस्विता आहे, तेज आहे, संन्यासाचं संयम आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे। त्याच्या मुखाकडे बघितलं की आत्मविश्वास निर्माण होतो, पण कुठेतरी मनामध्ये काळजी आहे, चिंता आहे, हे त्याच्या मुखावर दिसतंय। कोणीतरी विचारावं कोण आहे हा संन्यासी, आणि त्या व्यक्तीनं अर्थात कोण आहे हा व्यक्ती कोणालाही माहित नाही पण आपल्याला माहिती आहे। आमचे आजचे चरित्र आहे कोण होते, तेजपुंज हिंदू संन्यासी, तेजपुंज हिंदू संन्यासी, नमन करू त्यासी विवेकानंदासी, शिकविला धर्म मानवाचा, शिकविला धर्म मानवाचा, आध्यात्मिक त्याग चरित्र्याचा, आध्यात्मिक त्याग चरित्र्याचा, पुरुष अवतार मनामध्ये निर्माण होत ती प्रचंड सकारात्मकता, आमच्या मनामध्ये उद्रेक होतो तो भारत भूमीबद्दल, आमच्या हिंदू धर्माबद्दल, आमच्या सनातन धर्माबद्दल प्रचंड आस्थेचा, प्रचंड श्रद्धेचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा स्तोत्र स्रोत असणारा तो व्यक्तिमत्व म्हणजे साक्षात स्वामी विवेकानंद। स्वाभिमान, आत्मविश्वास, देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, विद्वत्ता, अद्वैत वेदांताचं चिंतन, मनामध्ये करुणा, हृदयामध्ये करुणा, बुद्धीमध्ये सेवेची सतत संकल्पना, हे सगळे गुण, हे सगळे विचार, ही सगळी मानसिकता जर एकत्रित केली तर योद्धा संन्यासी असलेल्या स्वामी विवेकानंदांचं चरित्र वर्णन काय वर्णन करा त्यांच्या बंगालच्या कलकत्ता मध्ये जन्मलेला, भगवान महादेवाच्या आशीर्वादाने जन्मलेला, ज्यांचं कार्य त्यांचं चरित्र मोठं असताना हो, उसके लिए हम कहते हैं कि खुद के पाव पालने में दिखते हैं। मोठ्या झाल्यावर संपूर्ण विश्वाला, विश्वाचं नेतृत्व करणारा, संपूर्ण विश्वाच्या आध्यात्मिक सामर्थ्याचं नेतृत्व करणारा हा व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद। त्याच्या वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त, वडिलांच्या नावातच कळतो हो की मुलाला काय काम करायचं। संपूर्ण भुवनाचा जो ईश्वर आहे अशा भगवंताबद्दल संपूर्ण जगामध्ये प्रचार करणारा असं व्यक्तिमत्व, त्याच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी। बंगालच्या कलकत्ता शहरामध्ये कुठल्या दिवशी जन्म झाला हो, 12 जानेवारी 1863, मकर संक्रांतीचा दिवस, सूर्योदयाचा वेळ, काय योगायोग असतो, भगवान गोपालकृष्णाची भगवद्गीता जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज,
यांचा जन्म गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीच्या वेळी संपूर्ण जगामध्ये रामचंद्रांच्या चरित्राचा प्रचार करणारे आणि राम कार्य जागृत करणारे आमचे समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म रामनवमीच्याच दिवशी रामजन्माच्याच वेळी हा योगायोग नसतो बाबांनो, हे नियोजन असतो. तसंच आमच्या हिंदू धर्माची पताका आणि आमच्या हिंदू धर्माचा सिद्धांत सूर्यप्रकाशासारखा संपूर्ण जगामध्ये लख असा प्रकाशमान करणारा स्वामी विवेकानंद त्यांचा जन्म मकर संक्रांतीच्या दिवशी. काय एक एक चरित्र वैभव. बंगालच्या कलकत्ता प्रांतामध्ये 12 जानेवारी 1863 विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या उदरी जन्माला आलेला हा बालक लहानपणी भगवान काशी विश्वनाथांचा आशीर्वाद म्हणून नाव ठेवलं वीरेश्वर. आता मोठ्या नावाला छोट करण्याची आपल्या इकडे परंपरा आहे. सूर्यकांतचं सूर्या बरोबर, चंद्रकांतचा चंदा, तस वीरेश्वरचं झालं दिले. आणि लौकिक नाव व्यवस्थित कुठलं तरी दृढ राहावं म्हणून आई वडिलांना त्याला दुसरं नाव दिलं आणि ते नाव म्हणजे नरेंद्र. नरेंद्र नाव असलेल्या व्यक्तिमत्वास उत्तम नेतृत्व करतात समजणे वाले समजले. नाव ठेवलं नरेंद्र. लहानपणी प्रचंड खोडकर असलेला मुलगा आणि प्रचंड खोडकर म्हणजे अक्षरशः प्रचंड खोडकर. आमचे गुरुजी म्हणायचे जे मस्ती करतात त्यांनाच मुलं असं म्हणतात. इतका साधा आहे, सकाळी जिथं बसवाल संध्याकाळपर्यंत तिथेच मिळेल, याला काय मुलं काय म्हणतो. दडकट राकट रांगडा उधमी त्यालाच बालक असं म्हणतात, शिशू असं म्हणतात. आता काय सांगू, काल आमचा बंड्या, बंड्या म्हणजे कीर्तनकारांचा मानसपुत्र, काल आमचा बंड्या अहो पलंगावरून पूज बदलली आणि हात मुरगळला, 3 फ्रॅक्चर आले. धडकट हो, संपूर्ण घरामध्ये नवे नवे संपूर्ण मूल्यामध्ये वैताग करणारा होता नरेंद्र. प्रचंड उद्यमी, प्रचंड आपण म्हणतो ना उपद्व्यापी, असं ते लहानपणी चरित्र होत. पण एक मात्र होत की अति मस्ती झाली, प्रचंड मस्ती झाली की आई एक हंडावर पाणी घ्यायची आणि ओम नमः शिवाय म्हणून त्याच्या डोक्यावर उतरायची. आणि हे झालं की तो एखादा चमत्कारासारखा शांत बसे. कारण महादेवांचा अंशावतार होता हो, रुद्र होता. पण त्याच मना त्याच वेळेपासून सुद्धा मनामध्ये दानाची प्रवृत्ती फार. म्हणजे कशी दानाची प्रवृत्ती, की हातात येईल ते दान करून टाकणं. स्वामींच्या चरित्रामध्ये नंतर उल्लेख मिळतो की वडिलांनी छान पैकी एक काश्मीरी ब्लँकेट आणलं होतं त्याकडे. त्यांचे वडील म्हणजे कलकत्त्याचे नावाजलेले वकील, उत्तम अगदी काय म्हणतात ना की दोन उंगली घीमे, प्रचंड संपत्ती समृद्धता असं घरामध्ये असलेला म्हणजे नरेंद्र. वडिलांनी छान पैकी एक ब्लँकेट आणलेलं, कंबल आणलेला, कोणीतरी गरीब आया बेटा
ठंड बहुत लगती है, कोई पुरानी चादर वगैरह होगी घर में, शॉल वगैरह, या महाराजांनी ब्लँकेट नवचं नव उचलावण त्याला देऊन टाकावं। म्हणून हात कोणालाही काही वाटत सुटून नाहीये, म्हणून आई वरच्या मजल्यावर याला कोंडून ठेवायची। जर घरातल्या नव्या वस्तू व्यवस्थित जागेवर होत नाही तर पण वर्तुनीचे काम सुरू असायचे। आणि मनामध्ये सतत कुठलं तरी चिंतन केल्यासारखा, विचार केल्यासारखा हा वागायचा, आणि मित्रांबरोबर खेळायचा। आणि मित्रांबरोबर खेळत असताना त्याच्या सगळ्यात आवडीचा असणारा खेळ म्हणजे ध्यान, ध्यान खेळणं। मोठ्या मोठ्यांना जमत नाही, काय करायचा, मित्रांसोबत ध्यानाला बसायचा, ध्यान ध्यान खेळू, आणि ते फक्त ध्यानाला बसण्याची एक्टिंग करायचे, याचं ध्यान खरंच लागायचं। आणि एक दिवस असाच प्रसंग आला, एका स्थानावर आपल्या मित्रांसोबत हा ध्यान ध्यान खेळत होता आणि डोळे बंद केले म्हणजे संपूर्ण बाहेरच्या जगामध्ये इतका प्रचंड उपद्व्यापी आणि प्रचंड महाभयंकर असा मस्ती करणारा असून सुद्धा अंतर्मुखी झाल्यावर नरेंद्रामध्ये कुठला तरी दैवी शक्तीचा अंश आहे असं त्याच्या मुखाकडे बघून दिसायचं। कारण एका क्षणात ध्यान लागायचं काम, कारण त्यांची पिढ्यान पिढ्यांची नवे नवे जन्मोन जन्माची ध्यानाची परंपरा होती, म्हणून क्षणात ध्यान लागायचं। आपण बरेच कॅम्प करतो ना, एका मिनिटात ध्यान लावून मिळेल, आणि ध्यान लावून आल्यावर घरचे म्हणतात थोडा चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हाल। ध्यान कशाला केलं? ध्यान ध्यान खेळत असताना नरेंद्राने डोळे मिटले, मात्र ध्यान मुद्रा लावली आणि लख त्याच्या ध्यान लागलं। आणि थोड्या वेळाने मित्र कंटाळले, एकानं डोळे उघडून बघितलं आणि अगदी नरेंद्राच्या समोर मोठा जंगली काळा शार नाग नरेंद्राच्या समोर उभा। त्यांनी बघितलं मात्र ते पळाले आणि नरेंद्राच्या आईला हात मारायला सुरुवात केली। आईनं येऊन बघावं, तो मोठा साप अगदी नरेंद्राच्या जवळ विळखा घेऊन बसायला तयार असणार, पण महात्मे सिद्ध पुरुष कशाला म्हणतात याची प्रचिती इकडे कळते हो। खुट्ट झालं तरी ज्या मुलांचे डोळे उघडायचे, नाग येऊन समोर बसला ह्या मुलाचं ध्यानच हलेना, समाधी अवस्था प्राप्त झालेली। त्या नागानं काय करायचं ते केलं, त्याला प्रदक्षिणा घातली, त्याला बघितलं, जे केलं तो नाग मुखाटाने निघून गेला। काय धास्ती बसली असेल व्हायला, काय धडकी भरली असेल आईला। पण सामान्य जनजीवनामध्ये अगदी उठळा लागणारा नरेंद्र जेव्हा ध्यानाला बसायचा तेव्हा एखाद्या महायोग्यासारखा ध्यान करायचा। हळूहळू हळूहळू नरेंद्र थोडा मोठा होऊ लागला। कुठला तरी महापुरुष जेव्हा निर्माण करायचा असतो, जेव्हा कुठला तरी महापुरुष राष्ट्राला द्यायचा असतो ना, तेव्हा त्या महापुरुषाचे किंवा त्या चरित्राचे संस्कार त्याच्यामध्ये अंगभूत असतात, अंतर्भूत असतात, आजूबाजूचं वातावरण ते फक्त पुष्ट करण्यासाठी सहाय्य होत असत। त्याच्या घरी त्याच्या वडिलांची एक घोडागाडी होती। तो काळ कसा होता की वडिलांचे कपडे पकिली त्यामुळे अगदी ब्लॅक अँड व्हाईट, आणि गाडी चालवणारा जो गाडीवान होता त्याच्या अंगावरचे कपडे लाल रंगाचा सदरा, पांढऱ्या रंगाची सुरुवात, त्याच्यावर बेल्ट टोपी, या वेगळ्या वेगळ्या रंगाचं नरेंद्राला फार आकर्षण होत। आणि त्या काळाची घोडागाडीची परंपरा काय होती की घोडे चालवणारा गाडीवान
हा वरती बसायचा आणि तिथून असं खाली एक झोल आलेला असायचा आणि त्या झोल मध्ये गाडीचा मालक बसायचा. त्यामुळे बालबुद्धीच्या त्या नरेंद्राला काय वाटायचं कि वर बसणारा जास्त चांगला, माझे वडील तर खाली बसतात. बालक हो शेवटी. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमामध्ये त्या वडिलांचे बरोबरीचे बरेच समकक्ष असे अधिकारी आलेले होते. आता जसे आपण असतो, आपला ग्रुप, आपला समूह असे बरोबर बरोबर एक लेवलचे असतात ना, त्यामुळे वडिलांच्या विश्वनाथ बाबूंच्या घरी कार्यक्रम म्हणजे त्यांच्या घरी आलेले म्हणजे कोणी वकील, कोणी जज, कोणी डॉक्टर, कोणी कलेक्टर असे लोक. त्यांच्या मुलांबरोबर हा नरेंद्र खेळत होता आणि सहज कुणाला तरी वाटला प्रत्येकाला विचारावं यांना मोठा होऊन काय बनायचंय. कोणीतरी त्याला एकाला विचारलं तुला काय बनायचंय, अर्थात प्रत्येकाला आपल्या वडिलांचं आकर्षण होत. त्यामुळे कलेक्टरचा मुलगा म्हणाला मी मोठा होऊन कलेक्टर होणार, डॉक्टरचा मुलगा म्हणाला मी मोठा होऊन डॉक्टर होणार, जज जे होते त्यांचा मुलगा म्हणाला मी मोठा होऊन जज होणार. आता नरेंद्राची वेळ आली. त्यांनी नरेंद्रला विचारलं नोरेन तू क्या बनना चाहते, आणि यांनी ऐटीत उत्तर दिलं बाबा मोठे पणी मी, बाबा मोठे पणी मी ऐटीत बसोनी गाडी हकणार. बाबा मला ना गाडीवान बनायचंय. आता कल्पना करा ह्याच्या पुढची कथा, ज्याला माहिती नाही त्यांनी कल्पना करा. एखाद्या मोठ्या वकिलाचा मुलगा जर उठून म्हणाला मला ड्रायव्हर व्हायचंय काय होईल, आधी बिचारा कुसकटात खे आणि मग रोज शिरा पे. पण आई वडिलांनी त्या महापुरुषाचा दृष्टिकोन कसा बदलला, म्हणून आधी डिप्रेशन मध्ये जाऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लास मध्ये जायची गरज नव्हती हो, घराघरात रामायण आणि महाभारत होती. आईनं ऐकलं मात्र आणि लगेच म्हणाली नक्की हो. बाबांनी म्हटलं नक्की हो, बाकीच्यांना म्हटलं यांना वेट लागलेलं दिसतंय. पण जिथं हा प्रसंग घडत होता ना त्याच्याच एका भिंतीवर महाभारताचं चित्र होत आणि ते चित्र असं होत कि ज्या चित्रामध्ये भगवान गोपाल कृष्ण भगवत गीतेचा उपदेश करत होते. आईने लगेच म्हटलं नरेंद्र नक्की गाडीवान हो, पण नक्की सारथी हो, पण हा सारथी भगवान गोपाल कृष्णासारखा. बाबा मोठे पणीनी ऐटी तपसोनी गाडी हकणार, हरकत नाही बाळा अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. मार्गदर्शन कसं करावं हो, त्याच्या मनामध्ये असलेल्या स्वप्नाचा दृष्टिकोनच बदलला. दोन्ही कर्म एकच आहे, पण कुठं सामान्य सारथी आणि कुठं भगवान गोपाल कृष्णासारखा सारथी. एक वाक्य आयुष्याचे स्वप्न कसे बदलू शकतो याचं सर्वात मोठं हे उदाहरण की भगवान गोपाल कृष्णासारखा सारथी. आणि हा हळूहळू हळूहळू मोठा होऊ लागला. काल आपण आद्य शंकराचार्यांच्या जीवनावर चिंतन केलं. आद्य शंकराचार्यांच्या जीवनाची अनेक आधीची पृष्ठभूमी आणि विवेकानंदांच्या जन्माच्या आधीचा भूमिका ही जवळजवळ एक सारखी आहे. मला त्या काळी बौद्ध धर्माचा प्रभाव होता, पण विवेकानंदांच्या जन्माच्या वेळी अनेक वेगळे वेगळे संप्रदाय भारतामध्ये निर्माण झाले होते. त्यामध्ये आर्य समाज असो, ब्रह्म समाज असो, थिओसॉफिकल सोसायटी असो, प्रत्येकाचे मत ते हिंदू धर्माला अनुसरूनच होते, पण परिपूर्ण हिंदू धर्माचे नव्हते. कि ब्रह्म समाज फक्त अद्वैत वेदांताला साक्ष ठेवायचा आणि मूर्तीपूजेचा विरोध करायचा. आर्य समाज
फक्त वैदिक परंपरा मानायचा की वेद हेच उत्तम आहेत आणि वेदांच्या व्यतिरिक्त जे आपले पुराण आहेत जे आपली पूजन पद्धती आहे त्या सगळ्याचा आर्य समाज विरोध करायचा. आणि मुद्दा कुठेतरी अतिस्पष्ट बोलायचं म्हटलं तर इंग्रजांनी ह्या परंपरेला मुद्दाम वाढवलं कारण आपल्या हिंदू धर्माच्या एकजुटीमध्ये फूट पडावी. काही काही कार्य या समाजाने फार उत्तम केले, निर्विवाद उत्तम केले. पण आम्ही अनेक वेळा वाचतो की राजाराम मोहन रायांनी सती प्रथा बंद केली. इथपर्यंत खरंच योग्य आहे. पण पुढचं वाक्य जे ऐकतो ना की राजाराम मोहन रायांनी पुराण काळापासून चालत आलेली सती प्रथा बंद केली, वाक्य चूक. दशरथ मेल्यावर तीनही राण्या कुठं सती गेल्यात? राजा पांडू गेल्यावर कुंती कुठं सती गेली? असे अनेक उदाहरण आपल्या पुराणामध्ये मिळतात की पतीने वारल्यावर त्या पतीची स्वप्न घेऊन त्या पतीचं उरलेलं काम पत्नीनं पूर्ण केलंय. त्यामुळे सती प्रथा ही आपल्याकडे पुराणातून आलेली नव्हे, मुघलांकडून आलेली आहे. स्त्रियांबद्दल असलेला अशिक्षेचा भाव, मुलींनी शिकू नये हा भाव पुरातन काळापासून आलेला नव्हे, हा आपल्याकडे आला तो म्हणजे मुघलांच्या काळापासून. पुराण काळामध्ये स्त्रिया शिकायच्या याच्याबद्दल मी काल अनेक उदाहरणं दिली, गार्गी, मैत्रेयी, उभय भारती, त्यात एक नाव कोणीतरी मला सुचवलं, अर्थात लक्षात होत पण अचानक काय जमलं नाही, आज नाव देतो आठवणीनी, लोपामुद्रा. अगस्तींची पत्नी. अनेक वेळा आम्हाला दिसत की उपनिषदांमध्ये अनेक संवाद हा पतीपत्नींचा झालेला आहे आणि त्या पतीपत्नींच्या संवादामध्ये अद्वैत वेदांत काय, द्वैतवाद काय, सांख्यवाद काय ह्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. आजच्या तारखेत कोण करत? म्हणून आमची ऋषी परंपरा श्रेष्ठ. त्यामुळे सती प्रथा, स्त्री शिक्षेतला बंदी हे आपले इथे पुराण काळापासून नव्हे, यवन काळापासून आले. का हो? पती मेल्यावर मुघलांची किंवा यवनांची किंवा इस्लामी लोकांची कधी घरावर फाड येईल आणि ही कधी उचलली जाईल याचा नेमच नाही. आणि अशा अवस्थेत जिवंत राहण्यापेक्षा त्या काळच्या आमच्या शिलाच्या कल्पना इतक्या दृढ होत्या की मेलेलं परवडेल म्हणून सतीपथा सुरू झाली. तीही स्वेच्छिक, अनिवार्य नव्हे. हे तर आपल्याच राज्यामध्ये माळव्यामध्येच खांडेराव होळकर गेल्यावर अहिल्याबाईला सती जाऊ नको हे सांगणारे आमचेच राजे मल्हारराव होळकर होते हे आपण विसरून चालणार नाही. तसंच मुलगी शिकण्याकरता घरातून बाहेर पडली, शाळेपर्यंतही पोचेल का नाही याची शाश्वती नव्हती. कधी दिन 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 करत तलवारी उठायच्या, किती मुली उचलल्या जायच्या, काय त्यांचं पुढे व्हायचं हेच कळायचं नाही. अशा वेळी जगणं महत्वाचं का शिक्षण महत्वाचं? त्यामुळे पुढच्या काळात स्वामी विवेकानंद एक वाक्य म्हटले की स्त्रियों की शिक्षा से मैं पूर्णतः सहमत हूं किंतु स्त्रियों को शिक्षण अगर स्वयं के चरित्र को बेचकर करना पड़े तो ऐसा स्त्री शिक्षण बिल्कुल भी उपयोगी नहीं. त्या अवस्थेची, त्या काळाची, त्या परिस्थितीची कल्पना करा. त्यामुळे राजाराम मोहन रायांसारख्या कुठेतरी क्रांती घडवणाऱ्या समाज सुधारकांनी सती प्रथा बंद केली, स्त्री शिक्षणाला बंदी उठवली. पण ही परंपरा पुरातन काळातून, पुराण काळातून, वैदिक काळातून आलेली नव्हे, यवन काळातून आलेली. अजून सांग, आमच्या घरात सर्रास चालतात
काय हो प्रचंड राग आल्यावर जेव्हा काही करता येत नाही तेव्हा मुखावाटे जे दिव्य शब्द येतात ना ते सगळे शब्द यवनांनी आम्हाला दिलेले आहेत. एकदा पूर्ण संस्कृतचं व्याकरण संस्कृतचे ग्रंथ संस्कृत भाषेचा एक एक शब्द उघडून बघावं कुठंही शिव्या आढळणार नाहीत. त्यामुळे ही परंपरा आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये अनेक वर्षांनी बाहरी सत्तांचं आक्रमण झालं त्यामुळे ही संस्कृती त्याच्यामुळे आलेली होती पुरातन काळामुळे नव्हे. आमचा हिंदू समाज स्त्रियांच्या चारित्र्याला जास्त महत्व देतो. नवे नवे फक्त स्त्रियांच्या नवे आमचा हिंदू समाज प्रत्येकाच्या चारित्र्याला जास्त महत्व देतो आणि चरित्र का सौदा करके कुछ भी प्राप्त करना हमारी संस्कृति में निंद्य था निंद्य है और निंद्य रहेगा. इतर रावणाकडे काय होतं? रावणाकडे अशी कुठलीही गोष्ट नव्हती जी रामापेक्षा कमी होती वगळता चरित्र. आणि रामाकडे फक्त चरित्र होत जे रावणाहून वरदान होत आणि या एका चारित्र्याच्या जोरावर रावणाचा वध होऊ शकतो ही आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळे अनेक मतमतांतरांमुळे पंथांमुळे संप्रदायांमुळे आणि असे क्रांतिकारक संप्रदायांमुळे हिंदू धर्मामध्ये फूट होत होती. मूर्ती पूजेचा विरोध होत होता आणि कुठेतरी हिंदू धर्म आपसामध्ये फुटावा वाटला जावा अशा परंपरेच्या सदस्यांच्या संस्था संप्रदाय हळूहळू हळूहळू निर्माण होत होते आणि अशा पृष्ठभूमीवर पहिले जन्म होतो तो आचार्य रामकृष्ण परमहंसांचा ज्याने निर्गुण उपासनेसाठी सगुण किती महत्वाचं आहे हे समजवून नव्हे पटवून दिलं. आणि ह्याच पृष्ठभूमीवर पुढे जन्म होतो तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा की रामकृष्ण परमहंसांनी मांडलेले सिद्धांत संपूर्ण जगापर्यंत पटवून देणे हे कार्य ज्यांनी केलं. काल आपण तसं बघितलं की कुमारील भट्टांनी सुरू केलेलं कार्य शंकराचार्यांनी पूर्णत्वास नेलं तसंच रामकृष्ण परमहंसांनी सुरू केलेलं कार्य स्वामी विवेकानंदांनी पूर्णत्वास नेलं. रामकृष्ण म्हणायचे हो त्रेता युग का राम और द्वापर का कृष्ण वो कलियुग का राम कृष्ण. काय सामर्थ्य असेल आणि अगदी साधं चरित्र हो गुडघ्या एवढं धोतर अंगावर एक पंचा म्हणजे समजा आपल्याला माहिती नसेल तर आपण कल्पना करू शकत नाही इतका मोठा व्यक्ती आणि त्यांचा सगुण उपासनेचा अधिकार किती मोठा की असं म्हणतात की भगवती साक्षात येऊन त्यांच्याशी बोलायची आणि निर्गुण उपासनेचा अधिकार किती मोठा की एकदा ध्यानस्थ बसलेले असताना निर्गुणाच्या उपासनेच्या पर्यंत गेलेले असताना त्यांना दृष्टांतामध्ये गुरु आज्ञा झाली की या भगवतीचा शिरच्छेद कर. रामकृष्ण थरथरायला लागले पण माझ्या आईचं माझ्या भगवतीचं मी शिरच्छेद करू आणि इथं निर्गुणाचा अधिकार दिसतो की भगवतीनं स्वतः येऊन सांगावं की मी जर चराचरात आहे असं तुला वाटत तर एका शरीरात का शोधतोयस कर शिरच्छेद. स्वप्नामध्ये शिरच्छेद केला आणि त्या भगवतीच्या स्वरूपाच्या मागे असलेलं चैतन्यमय ब्रह्म प्रकाशमान होलं. हा अधिकार रामकृष्णांचा. रामकृष्ण परमहंस म्हणायचे मैं नारायण मैं नर हूं तो नरेंद्र नारायण है. अनेक वेळा स्वामीजींच्या चरित्रामध्ये आम्हाला उल्लेख होतो. स्वामी विवेकानंद स्वतः आपल्या चरित्रात सांगतात की मैं सप्तऋषी लोक का वासी हूं और सनातन धर्म की पुनस्थापना के लिए और यहाँ के लोगों पर हो रहे दुर्दशा का अनुभव मैं नहीं कर पाया इसलिए मुझे अवतार लेना.
विवेकानंद असताना कॉलेजच्या बऱ्याच वेळा या वेगळ्या वेगळ्या संप्रदायांचा प्रचार आणि संप्रदायांच्या प्रचारकांची चर्चा झाल्यामुळे नरेंद्राचं मन सनातन धर्माबद्दल थोडं विद्रोही होऊ लागलं. ते म्हणजे मूर्तीपूजेबद्दल होऊ लागलं. पण तरी विद्वत्ता कमी झाली नव्हती हो. असं म्हणतात, आपणच म्हणतो की जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती त्यानं सगळ्यात जास्त प्रतिशत बुद्धी वापरली, तो म्हणजे सगळे उत्तर द्या आइन्स्टाईन. बरोबर, त्यानं किती टक्के बुद्धी वापरली? किती? जोरात जोरात. बरोबर, 8-10% बुद्धी वापरलेला आइन्स्टाईन. आणि त्या आइन्स्टाईनचं सगळं कार्य कुठल्या क्षेत्रात? विज्ञानाच्या क्षेत्रात, फक्त विज्ञानाच्या क्षेत्रात. आणि स्वामी विवेकानंद हे चरित्र असं होतं की ज्यानं आपल्या बुद्धीचा 30% वापरला आणि कार्य जगातल्या सर्व क्षेत्रात. स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान, स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ, स्वामी विवेकानंदांचे विचार जेव्हा ऐकतो ना, आम्हाला कळतं जगातला असला कुठला विषय नाही ज्याला स्वामीजीने स्पर्श केला नाही आणि पूर्ण अधिकारानं स्पर्श केला नाही. म्हणजे वेळ जात नाही म्हणून बोलणं वेगळं माझ्यासारखं, पण एक एक शब्द, एक एक वाक्य, एक एक अक्षर पूर्ण मापून तोलून अध्ययनाच्या मागून अभ्यासातून आविष्कारातून निघालेला एक एक शब्द म्हणजे मौल्यवान रत्न, असं प्रत्येक क्षेत्रात स्वामीजी बोलले. ब्रिटनला जात असताना, अमेरिकेत जात असताना ज्या ज्या मोठ्या वैज्ञानिकांचे नाव आपण घेतो, तत्कालीन सगळ्या वैज्ञानिकांवर बौद्धिक पगडा जर कोणाचा होता तर तो पगडा म्हणजे स्वामी विवेकानंद. ब्रिटनमध्ये अनेक वैज्ञानिकांनी येऊन स्वामीजींची भेट घेतली आणि आपल्या हिंदू धर्माचे, अद्वैत वेदांताचे अनेक सिद्धांत समजावून घेतले आणि त्या दृष्टीनं त्यांचा शोध सुरू झाला. मी उगाच बोलत नाही माझ्या बापू, याचे दाखले. जे जे गुडविन नावाच्या व्यक्तीनं, जो स्वामीजींबरोबर अनेक वर्ष होता, स्वामीजींनी बोललेला प्रत्येक शब्द लिहून घेतलाय. स्वामीजी जेव्हा ज्ञानयोगावर बोलायचे तेव्हा ज्ञानयोग नावाचं पुस्तक आज उपलब्ध आहे, कर्मयोग नावाचं पुस्तक आज उपलब्ध आहे. तुम्ही परवा विचारलं होतं कुठलं पुस्तक वाचून, त्याचेही उत्तर स्वामी विवेकानंदांनी ज्या ज्या विषयावर बोलले तो प्रत्येक शब्द जे जे गुणबींनी लिहून ठेवला आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये आपण वाचा, एकेका शब्दावर PhD होईल इतकं महत्वाचे ते सिद्धांत आहेत. आज जे जे गुडविन नावाचे व्यक्ती होते, म्हणून आमच्यापर्यंत स्वामी विवेकानंदांचे विदेशात असलेले विचार आले, फार महत्वाचा वाटाय त्यांचा. स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये, कारण आमचा त्रास हो फार मोठी शोकांतिक आहे. जेव्हा स्वामी विवेकानंद विविधशानंद होऊन अखंडानंद होऊन भारत प्रवास करतात तेव्हा त्यांना फार किंमत नाही मिळत, पण शिकागो धर्मसभा जेव्हा जिंकून येतात तेव्हा जगज्जेता स्वामी विवेकानंदांच्या पायाशी भारत लोकांगण घालतो. हीच सगळ्यात मोठी आपली शोकांतिक आहे. बाहेरून आलाय का, मग नक्कीच काहीतरी असेल. आम्हाला आमच्या लोकांची कदरच कळत नाही. बाहेरून आला, फॉरेन रिटर्न, मग नक्की काहीतरी असेल. इतकं सामान्य आहे का आमचा अधिकार, आमच्या शास्त्राचं ज्ञान, आमच्या शास्त्राचं सामर्थ्य? कुठेतरी तरुण वयामध्ये विद्रोही होऊ लागलेला हा मुलगा, पण बुद्धिमत्ता कमी नव्हती. त्यामुळे अनेक वेळा शिक्षकांची वादामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये खटके उडायचे, कारण शिक्षक इंग्रजी, त्यांच्या संस्कृतीचा पगडा होता, पण स्वतःच्या भारताचा मुळात असलेला स्वाभिमान कमी झालेला नव्हता. त्यामुळे एकदा शिक्षकांना म्हटलं, नोरे
तुझ्यासमोर दोन पोटले आहे, एक ज्ञानाची आहे एक पैशाची आहे, तू कुठली उचलशील? नोरेन ताडकर म्हणाला पैशाची. त्या प्रोफेसरने म्हटला लुक स्टुडंट्स, याला म्हणतात मूर्ख भारतीय. अरे माझ्यासारखा असता तर बुद्धीची उचलली असती, कारण बुद्धीनं पैसा निर्माण करता येतो. नरेंद्रानं शांतपणे उत्तर दिलं बरोबर आहे, ज्याच्याकडे जे कमी असतं तो तेच घेतो. याला म्हणतात प्रत्युत्पन्न मती, लगेच. अशी अनेक खटके उडायचे आणि कुणीही स्वामीजींकडे आलं, तुम्ही देव पाहिलाय? अरे नरे आमच्या ब्रह्मसमाजामध्ये ऍड होतो का? तुला हे सगळं देतो प्रचार करणं, इतका बुद्धिमान मुलगा प्रत्येकाला हवा असतो. ब्रह्मसमाजामध्ये जॉईन कर. होतोस का? आणि स्वामीजींनी एकच प्रश्न विचारावा, तुम्ही देव बघितलाय? आणि प्रत्येकानं मोघक उत्तर दिलं, नाही मी देवाचा अनुभव घेतलाय. नाही देव अनुभवावा लागतो, फुकट बोलायचं नाही. देव बघितला आहे का सांगा. असे प्रश्न आज भारतात बरेच तरुण करतात, पण हाच प्रश्न स्वामीजींनी केलेला वेगळा आणि यांनी केलेला वेगळा. कारण देव पाहिला आहे का या प्रश्नाचं पुढचं काय हे कोणीच लक्षात घेत नाही. परवाच एक व्हिडिओ बघत होतो, असंच एका मुलाने प्रश्न विचारला, आपने भगवान को देखा है? तर समोर असलेले कथावाचक म्हणाले हा देखा है. बोले कहा देखा है? बोले तुम्हारे घर में भी है लड्डू गोपाल जो है ना. बोले हाँ उनको तुमने देखा है? बोले हाँ. बस बोले तुमने भगवान को देखा है? हाँ. बसून गेला. त्या प्रश्नाचा आधारच कळला नाही की स्वामीजींनी तो प्रश्न का विचारला. फक्त मी कुठेतरी विद्रोही आहे हे दाखवायला हा प्रश्न रटलेला विचारायचा. पण ते नरेंद्र होते. आर्य समाजामध्ये कोणी येऊन सांगितलं? आर्य समाजामध्ये जुळतोस का? स्वामीजींनी प्रश्न विचारला, बोलू नका, देव बघितलाय? आणि कुणीही व्यवस्थित उत्तर देत नाही म्हणून हळूहळू हळूहळू स्वामीजी थोडे अश्रद्ध होऊ लागले आमच्या धर्माबद्दल. आणि त्या काळाची खरंच परिस्थिती म्हणजे परक्यांची संस्कृती गावी हे काव्य लिहिलंय दू आ तिवारी नावाच्या हिंदी व्यक्तीने. त्याही काळी परिस्थिती तीच, आजही परिस्थिती तीच. परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंदे ऋषींना, परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंदे ऋषींना, आचार उचलणी त्यांचे भासावे, आचार उचलणी त्यांचे हासावे साधू जनांना. काय आपले धोतर घालून फिरतात? धोतरवाला मुलगी द्यायची नाही, धोतरवाला काही करत नाही, नुसतं उन्हाळक्या करत राहतात, वेळ मिळत नाही. चार मंत्र म्हटले की 500 रुपये घेऊन येतात लुटण्याचे धंदे. फक्त इतकं काय करमट व्हायचं हो, इतकं काय सोळवळ पाळायचं फुकट? आज गरज आहे का? आजच्या काळाच्या हिशोबाने जगता आलं पाहिजे. आमचीच एखादी स्त्री जेव्हा घुंगट घेऊन केबीसीच्या मंचावर जाते तेव्हा महानायक असलेले अमिताभ बच्चन म्हणतात, ये घुंगट जो है ये आपकी उन्नती में बाधक है ऐसा नहीं लगता आपको? आणि कोणी बुरका घालून जर त्या मंचावर जात ना, आपकी इस अवस्था से आप आपकी संस्कृती से कितना प्रेम करते हैं इसका हमें अभिमान है. याला म्हणतात दुहेरी आचरण. आम्ही तेच करतो. कोणी काळजी बघितला आपलं सरळ काय हो फुकट वेळ घालवतात, त्यांचं कौतुक करतात. बरोबर शुक्रवार असला काही असो ते नमाजाला जातात, म्हणजे जातातच. म्हणून त्यांची संस्कृती मोठी हो असं आपणच म्हणतो. आणि घरातच जर असा विषय आला की सोळ ओळ पाळायचं का है, फुकटचे धंदे नाही करायचे, ज्यांनी काय पोट भरतं का,
सरक्यांची संस्कृती गावी निंदावे मंडर्षी. कुठंही कसंही जाण्याला आम्हाला स्वतंत्रता पाहिजे. आम्ही मंदिरात कुठलेही कपडे घालून जाऊ, कोणी आम्हाला अडवलं नाही पाहिजे. हे आमच्या मंदिराबद्दल, आमच्या धर्मस्थानाबद्दल, आमच्या देवळाबद्दल असलेली श्रद्धा. पण गोव्याच्या चर्च मध्ये जाताना, त्या थडग्यांवर जाताना मी त्यांची परंपरा आहे डोकं बांधावं लागलं. काम तसं परक्यांची संस्कृती गावी निंदावे मंदिरविषयी आचार उचलून आपले संत संडा धोतर घालून एक उपरणं घालून जात असतील, काय दरिद्र्यासारखे फिरतात. आणि त्यांचे पोप काय पारंपरिक वस्त्र आहेत, नाही अशी संस्कृती पाळावी ह्यांच्यासारखी अहो आपल्याला कोण नाही म्हणालं. आम्हालाच आमचं काय हेच कळत नाही. कशाचं कौतुक करावं आणि कशाची निंदा करावी हेच आम्हाला कळत नाही. कर्त्यांची संस्कृती गावी निंदावे बंदर्षींना आचार उचलणी त्यांचे हासावे साधुजनांना देवारे मांडून त्याचे हासावे देवाया. गोकुळाष्टमी ह्या चिवडी गर्दी बाळकृष्णाच्या देवळात नसते ना, त्याहून दसपट गर्दी क्रिसमसच्या दिवशी आमच्याच लोकांची चर्च मध्ये दिसते. नवरात्र म्हणजे आमच्यासाठी व्यभिचाराचं साधन. आणि चर्च मध्ये नाही त्यांच्यासारखे कपडे घालून जावं लागेल. आम्हीच आमचा विवेक पिकला आणि आमची अधोगती झाली आणि आम्ही दोष देतो इतर संस्कृतींना. आज आमचे शत्रू इतर धर्मीय नव्हेत, अन्य पंथीय नव्हेत, अन्य जातीचे नव्हेत, अन्य राष्ट्राचेही नव्हेत. आमचे सगळ्यात मोठे शत्रू आमचे असून परक्यांसारखे वागणारे आपलेच लोक आहेत. हिंदू संस्कृतीचा ऱ्हास इतरांनी नाही, सगळ्यात जास्त हिंदूंनीच केला. त्यामुळे स्वामीजींना जो भेटायचा, तुम्ही देव बघितलाय, देव बघितला असेल तर माझ्याशी बोला. आणि असाच एक प्रसंग आला. नरेंद्राच्या शेजारच्या घरामध्ये दक्षिणेश्वरावर कोणीतरी रामकृष्ण परमहंस येणार होते आणि त्या उत्सवामध्ये गायन सेवेला ज्याने कोणी बोलवलं होतं त्याला येणं जमत नव्हतं. गुरु जेव्हा शिष्याला शोधत येतात ना, तर तो योगायोग नसतो, तो योग जुळवून आणलेला असतो. आपण म्हणतो आम्ही गुरु केला. गुरु करणं सोपं आहे, पण गुरुनं आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारावं एवढ्या योग्यतेचं होणं फार अवघड आहे. द्रोणाचार्यांचे शिष्य 100 कौरव 5 पांडव त्यांचा मुलगा अश्वत्थामा 106 आपल्याला माहित असलेले सांगतोय, इतर किती माहिती नाही. पण हे द्रोणाचार्यांना गुरु मानायचे आणि ज्या अर्जुनाला द्रोणाचार्यांनी शिष्य मानला त्या अर्जुनाची कीर्ती आजही भारत गातो. म्हणून आम्ही गुरु करणं नव्हे हो, गुरुनं आम्हाला स्वीकारणं जास्त आणि आवश्यक. रामकृष्ण परमहंसाचे अनेक शिष्य होते जे ठाकूरजींना गुरु मानायचे, पण ठाकूरजींनी शिष्य मानलं नरेंद्राला. आणि जर गुरु कोणाला शिष्य मानतो ना, तर नरेंद्राचा स्वामी विवेकानंद करण्याचं सामर्थ्य असतं.
आम्ही सर्रास म्हणतो आम्ही गुरु केला आणि असं अहंकारांना म्हणून गुरुकडे जातो आमचा अहंकार दूर करावा. अहो बेसिकच प्रॉब्लेम, मुळातच गडबड आहे. आम्ही गुरु केला. आता ज्याला आम्ही गुरु बनवतो ना त्याची परिणिती बऱ्या वर्षानंतर काय होते हे आपण प्रत्येक जण बघतो. त्यामुळे गुरुना शिष्य म्हणून स्वीकारणं हे जास्त आवश्यक. त्यामुळे तो गायन सेवकाला कोणी येणार नाही. आता जवळपास चांगला गाणारा कोण म्हणून नरेंद्राला बोलवलं. उत्तम काहीचे नरेंद्र, नरेंद्र कोणीतरी रामकृष्ण परमहंस येणार आहेत त्यांच्या समोर गायन सेवा करशील का. आणि नरेंद्रानं जवळच राहतात त्यामुळे काही बोलता येत नाही म्हणून हो म्हटलं येतो पण मला जास्त वेळ नाही एक गाणं काही निघून जाईल. इथं त्यांना पाया पड त्यांच्याकडून प्रसाद घेऊन जा हे धंदे माझ्या समोर करायचे नाही. बरं तू गात कर. आणि नरेंद्र गायला आले आणि जो जे एक भजन सादर केलं त्या गुरुजींसमोर त्या नरेंद्राचे दैवी सूर ऐकले मात्र ठाकूरजींनी आणि ठाकूरजींच्या मुखातून आपोआप शब्द पडले अरे नरेन तुम्ही कब से ढूंढ रहा था कहां थे बेटा अब तक. आता ज्या माणसाला आयुष्यात बघितलं पहिल्यांदा तो जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखा बोलायला लागेल तर एका तरुणाचं काय होईल. ठाकूरजी उठले आपल्या आसनावरून नरेंद्रला जवळ घेतला आणि कडकडून मिठी मारली नरेंद्र कबसे ढूंढ रहा था तुम्ही कहां थे अब तक. दक्षिणेश्वरला ये ती काली माता तुझी वाट बघते. अरे परत कार्य आपल्याला करायचंय विसरलास का. आपलं वर काय ठरलं होतं खाली येऊन काय करायचंय सगळं विसरलं. नरेंद्रला कळलंच नाही याला वेट लागलं तर काय झालंय. आणि पुन्हा नरेंद्रानं पाठ असलेला प्रश्न विचारला देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला. दक्षिणेश्वरला येऊ म्हणताय ती काली माता मला बोलवते असं म्हणताय. तुम्ही देव बघितलाय का. तपस्या करावी लागते उपासना करावी लागते. आणि नरेंद्रानं पुढचा प्रश्न टाकला दाख पाया मज शक्यतो असे का दाख पाया मज शक्यतो असे का. इतक्या वर्षामध्ये नरेंद्राला उत्तर पाठ झालेली होती ते वाटत बघत होते की आता हे काय म्हणतात आणि आता मजा घेऊया. आणि तेवढ्यात ठाकूरजींनी उत्तर दिलं हो याचा तू इच्छिसी त्यास पाहो आयुष्यात पहिल्यांदा देव बघायचाय. अरे मी बघितलाय देव जेवढ्या स्पष्टपणे तुला बघतोय ना नोरे त्या जास्त स्पष्टपणे देवाला बघतोय. आणि तुला बघायचंय तुलाही दाखवेल ये दक्षिणेश्वरी हो याचा तू इच्छिसी त्यास पाहो सत्य तुझला मी दाखवेन जाहो सत्य तुझला मी दाखवेन जाहो सत्य तुझला मी दाखवेन जाहो सत्य तुझला मी दाखवेन जाहो. ये दक्षिणेश्वरी नोरे हो मी देव बघितलाय आणि जितक्या स्पष्टपणे तुला बघू शकतो त्याहून जास्त स्पष्टपणे देवाला बघितलंय. आता या तुला स्पष्टपणे बघू शकतो या मागचा अर्थ नरेंद्राला कळला नाही. त्याच्या रामकृष्ण परमहंस हे नरेंद्राचं शरीर बघत नव्हते ते बघत होते नरेंद्राच्या अंतर्मनामध्ये असलेला आत्मा. नरेंद्राच्या अंतर्मनामध्ये अंतर्मनामध्ये साठलेलं साचलेलं प्रकांड विद्वत्तेच ऊर्जेच आणि सकारात्मकतेच स्रोत. ठाकूरजी अनेक वेळा आपल्या शिष्यांना म्हणायचे इस नरेंद्र में इतनी ऊर्जा
ऊर्जा है कि अगर उस ऊर्जा को व्यवस्थित काम पर ना लगाया गया ना तो नरेंद्र फट जाएगा। इतनी ऊर्जा है नरेंद्र। सगा झाला बोलले पण लगेच नाही गेले नरेंद्र दक्षिणेश्वरी। हळूहळू काळ गेला आणि एक दिवस काय आलं जाऊया दक्षिणेश्वरी म्हणून उठले आणि तडक निघाले। गुरुजींना नमस्कार केला, चर्चा झाली। अरे कधीपासून वाट बघत होतो तुझी? अरे ती भगवती तुझी वाट बघती रे, कसं कळत नाही तुला? ज्या कामासाठी तू इथे आला ते काम खोळंबलंय, कधी येतोयस ते सांग। नरेंद्रला कळेच ना कुठलं काम कुठलं काय। आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर नरेंद्रच्या वडिलांचा काळ झाला आणि नातेवाईकांनी नातेवाईक म्हणजे नातलग नात्यातले नात्यातले असल्यासारखे वागून नरेंद्राची सगळी संपत्ती लुबाडली। आणि सकाळचं जेवण जर मिळतंय ना तर संध्याकाळचा हरवला नाही अशा परिस्थितीवर कुटुंब आले। नरेंद्राने रात्री घरी यावं, आईला सांगावं मा तू जेवून घे, माझ्या बहिणींना भावांना सगळ्यांना जेवून घे, मी मित्राकडे जेवून आलोय असं म्हणावं, स्वतः पाणी प्यावं आणि झोपी जावं। कारण मी सोडलेली एक पोळीचे चार तुकडे तरी माझ्या घरच्यांना मिळते। आणि सगळी परिस्थिती बघितली मात्र आणि एक दिवस तड 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 करत दक्षिणेश्वरी आले रामकृष्ण परमहंस आणि सरळ कडकड करू लागले। ठाकूरजी तुम्ही म्हणता तुमची ती देवी तुमचं ऐकते आणि तिचं सगळ्यांकडे लक्ष असतं असं तुम्ही म्हणता ना, म्हणजे तुमच्या देवीला माझ्या घरची परिस्थिती कळत नाही? माझ्या घरी सकाळ चांगलं असेल तर संध्याकाळचं नाही अशी परिस्थिती आहे, तुमच्या त्या देवीला ही परिस्थिती कळत नाही? माझ्यावर इतकंच प्रेम आहे तुम्ही म्हणता ना, तर त्या देवीकडे जरा माझ्याकरता पैसे मागून घ्या। इतक्या अधिकाऱ्याने बोलायचे गुरुजी, त्या देवीकडून माझ्याकरता एखादी नोकरी मागून घ्या की माझं घर चालवू शकेल। संन्यास कर्म तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता ना, त्या नंतर बघू। इथं माझ्या घरचे उपाशी आहेत आणि तुम्हाला वाटतं मी धर्मासाठी बाहेर पडावं? ठाकूरजींनी शांतपणे उत्तर दिलं, नोरे तुला असं का वाटत की भगवती फक्त माझंच ऐकते कि तुझही ऐकते? जा तू स्वतः जाऊन माग, काली माता माझं ऐके का ऐकणार नाही? नरेंद्र मंदिरात जाण्यासाठी गेले। उठ भवानी त्रिभुवन जननी, उठ भवानी त्रिभुवन जननी, आदि नारायणी तुझा दर्शन आतुर झाले, भक्त सिद्ध ज्ञानी आई ग भक्त सिद्ध ज्ञानी, मोहक दाहक अनंत रूपे तुझित संजीवनी, मोहक दाहक अनंत रूपे तुझित संजीवनी, तुझा दर्शन आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी, आई ग भक्त सिद्ध ज्ञानी। नरेंद्रांच्या मंदिराच्या देवळाच्या प्रवेश द्वारामध्ये पाय टाकला। बाहेर असताना मनात विचार केला होता भगवती काली माता प्रकट झाली तर काय मागायचं? पैसा मागायचा, घर मागायचं, नोकरी मागायची, माझ्या घरच्यांकरता कपडे मागायचे, त्यांचं सुरक्षित जीवन मागायचं। आणि त्या पटांगणाच्या त्या उमऱ्याहून आज पाय टाकला मात्र ती तेजस्वी भगवती काली मातेची लपलप 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 अशी झकाकणारी मूर्ती बघितली आणि नरेंद्रच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आई मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे। त्या मनामध्ये असलेल्या एका वेगळ्या दैवी आत्मविश्वासानं नरेंद्र बाहेर आणि पुन्हा देवळाचा उमरा ओलांडला मात्र आणि लक्षात आलं हा काय मागायचं होतं, काय मागून आलो?
ठाकूरजींनी बाहेर विचारावं नो रे, मागितलं जे मागायचं होतं. नरेंद्रानं म्हणाल, नाही भलतंच काही मागून आलो, पुन्हा जा, पुन्हा माग, पुन्हा आज जावं, पुन्हा तो देवळातला उमरा ओलांडावं, भगवती काली मातेची मूर्ती बघावी आणि पुन्हा नरेंद्राच्या मुखातून शब्द बाहेर यावे, आई मला ज्ञान दे, वेग दे, वैराग्य दे. पुन्हा बाहेर यावं. पुन्हा ठाकूरजींनी विचारलं, रे मागितलं काय मागायचं ते, भलतंच मागितलं, पुन्हा जा. पुन्हा आत गेले, त्या भगवती काली मातेची मूर्ती बघितली, पुन्हा ते मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. बाहेर आले, पुन्हा आठवलं काय मागायचं होतं, काय मागतोय. गुरुंना नमस्कार केला, गुरुजी हे क्या हो रहा है. गुरुजींना प्रेमानं डोक्यावर हात फिरवला, नरेन अजूनही तुला कळलं नाही, घर संसार पैसा अडका संपत्ती खर्चे नातलग यासाठी तुझा जन्म नाही रे. नरेन अरे तुझे तो वटवृक्ष बनकर सारे विश्व को छाया देना है, का अडकतोयस यार. आणि लख प्रकाश पडला नरेंद्राच्या डोक्यामध्ये, माझा जन्म काय, ओ हम कुतः आयातः किमर्थम मम जीवनम. पण त्यांचा घरचा संसार चालावा तेवढी तात्पुरती सोय झाली, भगवतीनं तेवढं मात्र ऐकून घेतलं. आणि घडी घडी नरेंद्राचं येणं जाणं त्या रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वरी वाढू लागलं. अनेक वेळा नरेंद्राची परीक्षा घेतली स्वामीजी. स्वामीजी एकदा प्रवचनात म्हणाले, पैसा जो है ना मुझे बिच्छू की तरह डंख मारता है. नरेंद्राने विचार करूया, बघूया जरा पराक्रम. स्वामीजी बाहेर आले आणि त्यांच्या गादीच्या खाली एक सिक्का मात्र ठेवला. रामकृष्ण परमहंस फिरून आले, त्यांच्या नकळत केलं आणि ते त्यांच्या गादीवर बसले, मात्र ताळकन उतरले. स्वामीजी क्या हुआ, यहाँ पर कुछ तो भी है, मुझे काटा. शिष्य ने चादर उल्टा पालन के लिए बगितला तो सिक्का मिला. रामकृष्णाने ते सिक्क्याकडे बघितलं आणि फक्त नरेंद्राकडे बघितलं. नरेंद्राच्या नेत्रातून घड 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 अश्रू वाहू लागले. कोणाची परीक्षा घेतो रे मी, कोणाची परीक्षा घेतो. रामकृष्ण परमहंसांनी एकदा एक कथा सांगितली, नोरे सगळे शिष्य बसलेले होते, त्यांनी एक कथा सांगितली, नोरे दो साधक दोनों मोक्ष के द्वार तक पहुंच गए और मोक्ष के द्वार पर जाने के बाद उन्हें ऐसा दिखता है आनंद का अथाह सागर है और इसमें अगर हम छलांग लगाएंगे तो हमें मोक्ष प्राप्त होगा, शाश्वत निरंतर चिरंतर आनंद प्राप्त होगा. एवढंच सांगितल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले, तुझे बताओ अगर उन दोनों के स्थान पर तुम लोग हो तो तुम क्या करोगे. प्रत्येकाने म्हणावं, गुरुजी स्वामीजी मैं उस आनंद के सागर में छलांग लगाना पसंद करतो. आणि परिस्थिती ऐकली मात्र नरेंद्रच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नरेंद्र म्हणाला, गुरुजी मी पुन्हा खाली आणि इथे भांडत असलेल्या चिडत असलेल्या खितपत पडत असलेल्या उपेक्षित लोकांना जाऊन समजवी की अरे माझा ऐका आनंदाचा सागर तिथे, मी तुम्हाला घेऊन चलतो. स्वामीजी हे सांगण्यासाठी मी पुन्हा खाली येईल. आणि स्वामीजींनी म्हणावं, नरेंद्र हाच फरक आहे इतर शिष्यांमध्ये आणि तुझ्यामुळे, तुला काय कार्य नेमून दिलेलं आहे हा विचार कर. एकदा नरेंद्र तडतडत करत रामकृष्ण परमहंसाकडे आले, ठाकूरजी काही नको, मला सेवा नको, त्रास नको, संन्यास नको, तुम्ही मला समाधी द्या. स्वामीजींनी म्हणावं, इतकी सहज नाही रे समाधी, मला माहिती नाही, मला समाधी पाहिजे, मला समाधी पाहिजे, मला सविकल्प
समाधि पाहिजे, मला निर्विकल्प समाधी पाहिजे. स्वामीजींनी म्हणावं मोरे समाधी हवी बस खाली. आपला उजव्या पायाचा अंगठा त्याच्या आज्ञा चक्रावर फक्त स्पर्श केला. स्वामीजींनी आपल्या चरित्रात लिहिलंय की सारा विश्व मेरे आंखों के सामने सा गर 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 घूमता हुआ नजर आ रहा था और मेरे जीवन के पिछले 21 जन्म मुझे स्पष्ट दिखने लग गए. मैं उस समाधि की अवस्था को सहन ही नहीं कर पाया. ठाकुर जी के पैर पकड़े और दूर धकेल दिया उन्हें. स्वामी जी क्या कर रहे हैं आप? मैं माझ्या जवळ ठेवतो आणि ज्या दिवशी तुला पृथ्वीवर नियत असलेलं कार्य पूर्ण होईल त्या दिवशी समाधीची किल्ली तुला परत देईल. आणि अशा परिस्थितीमध्ये रामकृष्ण परमहंसांनी देखील केलं आणि पुढच्या काळामध्ये नरेंद्राच्या नेतृत्वामध्ये रामकृष्ण परमहंसांच्या सगळ्या शिष्यांनी आपलं कार्य प्रारंभ केलं. नरेंद्राची भारत यात्रा प्रारंभ झाली. अनेक प्रांत अनेक क्षेत्र फिरत 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 2-3 वर्ष नरेंद्र फिरले. राजा महाराजांकडे जाऊन त्यांची असलेली समृद्ध परिस्थिती आणि झोपडीमध्ये राहून असलेली प्रत्येक झोपडीमध्ये असलेली दरिद्रतेची परिस्थिती नरेंद्राने दोन्ही अनुभवले. तेव्हा त्यांचं नाव आधी होतं स्वामी अखंडानंद, मग होतं स्वामी विविदिशानंद आणि खेतडीचे महाराजा अजित सिंघांनी त्यांना नाव दिलं स्वामी विवेकानंद. का दिलं? फार महत्वाचा प्रसंग आहे. ते महाराजा थोडं मूर्ती पूजेच्या विरोधात होते. महाराज म्हणायचे स्वामीजी अगर मैं निर्गुण की उपासना करता हूं तो मुझे मूर्ति पूजा की क्या आवश्यकता? मैं क्यों पत्थर पूजता फिरूं? नरेंद्र स्वामी जी ने कहीं नहीं के लोग तेने पक्का मतलब ये तस्वीर किसकी है? हमारे पिता महाराज की. स्वामी जी ने तेजा नौकरान संगीत तस्वीर जरा नीचे उतारो. फोटो की तस्वीर खाली उतरवली. त्या खेतड़ीचे महाराजा अजित सिंघानंद स्वामी जी म्हणाले क्या आप इस पर जूतों से लात मार सकते? कैसी बातें कर रहे हैं स्वामी जी, इस पर लात क्यों? ये आपके पिताजी नहीं है, पिताजी की केवल तस्वीर है, कागज है, रंग है, लकड़ी है, पिताजी नहीं है. अरे राजा ने म्हणाले स्वामी जी पर वो मेरे पिताजी की तस्वीर है, मेरा भाव है कि उसमें मेरे पिताजी है. स्वामी जी मने बस हम हिंदू पत्थर नहीं पूजते, उस पत्थर में हमारे भगवान है, इस भाव की पूजा करते हैं. थोड़ी गड़बड़ी संगीतला की दगड़ पूछते हो क्या? दगड़ा मागे अपने या चैतन्य की पूजा हिंदू समाज करते ऐकलं मात्र आणि खेतडीचे महाराज म्हणाले आप तो विवेकानंद है, विवेक जागृत करने वाले विवेकानंद. संपूर्ण भारत प्रवास झाला. भारतामध्ये फिरून भारताच्या प्रत्येक घटनेची परिस्थिती स्वतः बघितली आणि या सगळ्या घटनांची पुरचुंडी घेऊन गाठोडं घेऊन नरेंद्र कन्याकुमारीला आला. आणि जिथून आपण कथा प्रारंभ केली होती 24, 25 आणि 26 डिसेंबर 1992 कन्याकुमारीच्या श्रीपद शिळेवर भारताचं भूत वर्तमान आणि भविष्याचं चिंतन केले. स्वामी जी अपने चरित्र में लिखते हैं कि इस 3 दिन के बाद मेरे आंखों के सामने का सारा अंधकार छटा. अंधकार के गले घने बादल छट गए और भारत के उत्तम उन्नत भविष्य का सूर्योदय मुझे मेरे नजरों के सामने दिखने लगा. और ऐसा आभास हुआ कि पश्चिम दिशा की ओर से मेरे गुरु जी मुझे बुला रहे हैं. आणि तेवढ्यात नरेंद्रला बातमी लागली कि
की अमेरिकेच्या शिकागो शहरामध्ये विश्व धर्म परिषद होणार आहे. भारत प्रवास फार मोठा आहे, मी 2-3 वाक्यात संपवला, पण नरेंद्राच्या भारत प्रवासाबद्दल अध्ययन करायची वेळ आली ना तर 8 दिवस नरेंद्राचा भारत प्रवास फक्त या विषयावर बोलावं लागेल. अनेक अनुभव गाठीशी आहेत, अनेक प्रसंग गाठीशी. नरेंद्र त्या शिळेवरून खाली उतरले आणि पुन्हा भारतामध्ये आपल्या शिष्यांची संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हात्रसचे स्टेशन मास्टर सदानंद नावाचे हे नरेंद्राचे पहिले शिष्य. नरेंद्र उन्हें आत्मा की संतान कहते थे. त्यांच्याशी संपर्क केला आणि कळलं शिकागो मध्ये विश्वधर्म संमेलन आहे. बस नक्की झालं, गुरूंची आज्ञा. दक्षिणेश्वरला गेले, गुरूंच्या पत्नीची म्हणजे भगवती शारदेची अनुज्ञा घेऊन आले आणि नक्की झालं की शिकागो विश्वधर्म संमेलनामध्ये जायचं. पण कसं जाणार हो, पैसा नाही. तिथे जाण्यासाठी परवाना लागतो, जो उद्याच काम असतो परवाना म्हणून परवाना. असा काही परवाना नाही, पण गुरु आज्ञा म्हणून निघाले. आणि नरेंद्रने सांगितलं, मैं किसी धर्म का, किसी संप्रदाय का, किसी पंथ का, किसी राजा का प्रतिनिधि बनकर नहीं जा रहा हूं. मैं शिकागो में जाऊंगा तो इस भारत का प्रतिनिधि बनकर. त्यामुळे भारतांच्या जनसामान्यांकडून पैसा गोळा करणं सुरू केलं. नरेंद्राचे संपर्क इतके मोठे होते की कुठल्याही एका राजाकडे जाऊन सांगितलं तर तो राजा त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च वहन करू शकत होता. नवे नवे अनेक राजांनी असं म्हटलं सुद्धा की स्वामीजी आप जाइए, खर्चे की चिंता ना करें, हम देखेंगे. पण नरेंद्राने म्हटलं, नाही, मैं भारत का प्रतिनिधि हूं, भारत की जनता के सहयोग से अमेरिका जाऊंगा. इथे मला फार महत्वाचं नाव घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे आलासी पेरुमल. चेन्नईचे अनभिषिक्त राजे, ज्यांनी ज्यांचं चेन्नईमध्ये इतका दबदबा होता की चेन्नईचे राजासारखे वागायचे. त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांकडून पैसा गोळा करून स्वामी विवेकानंदांची महती लोकांना पटवून, या यात्रेची महती लोकांना पटवून अनेक धनसंपत्ती गोळा केली आणि नरेंद्राच्या जाण्याची व्यवस्था केली. फार काही तारखा फार महत्वाच्या असतात, आमच्या भारताच्या स्वाभिमानाच्या असतात. 31 मे 1893 मुंबईहून पेनिन्सुलर नावाच्या बोटीनं स्वामी विवेकानंदांचा अमेरिका प्रवास सुरू झाला आणि जुलैच्या मध्यावर येता येता ते शिकागोला पोहोचले. हा प्रवास फार मोठा आहे. प्रचंड अडचणीनं, प्रचंड आव्हानांनी आणि प्रचंड नेतृत्वानी असून, प्रचंड आध्यात्मिकतेनी आणि प्रचंड असलेल्या आव्हानाने परिपूर्ण असा हा प्रवास आहे. तो बोटीतला प्रवास असो नाहीतर अमेरिकेत 11 सप्टेंबर येण्यापर्यंतचा प्रवास असो, त्या प्रवासाचं आपण अध्ययन केलं ना, डिप्रेशन काय असतं हे आम्हाला माहितीच राहणार नाही याची खात्री मी देतो. इतकी आव्हान आहे आपण कल्पनाही करू शकत नाही. यह उथल पुथल उत्ताल लहर पथ से न डिगाने पाएगी, पतवार चलाते जाएंगे मंजिल आएगी आएगी मंजिल आएगी आएगी. यह उथल पुथल उत्ताल लहर पथ से न डिगाने पाएगी. बोटीतून निघाले, समुद्राच्या लाटांची खेळत 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 ती बोट आणि नरेंद्राच्या विचारांची खेळत खेळत ती बोट अमेरिकेच्या दिशेनं प्रवास करत. अनेक प्रसंग या बोटीमध्ये घेतले. पण नरेंद्राला दिसत होत ते फक्त आपलं ध्येय विश्वधर्म परिषद. लहरों की गिनती क्या करना, कायर करते हैं करने दो, तूफानों से सहमे जो है पल पल मरते हैं मरने दो. लहरों की गिनती
करने दो, तूफानों से सहने जो है, पल पल मरते हैं मरने दो, चिर पावन नूतन भी जलिए, मन की नौका तर जाएगी, पतवार चलाते जाएंगे, मंजिल आएगी आएगी, मंजिल आएगी आएगी, मंजिल आएगी आएगी, इतिहास हमारा उज्जवल है। एक एक शब्द मात्रा से काय विचार होते नरेंद्राच्या मनात, ते सगळ्या गीता कुंभेत काय असं वाटतं। इतिहास हमारा संबल है, विज्ञान हमारा है उज्जवल, गत वैभव का आदर्श आज कर देगा भावी भी उज्जवल, गत वैभव का आदर्श आज कर देगा भावी भी उज्जवल, नूतन निर्मित के सृष्टि अमर, तब गीत विजय का आएगी, पतवार चलाते जाएंगे, मंजिल आएगी आएगी, मंजिल आएगी आएगी। जुलाई च्या मध्यावर शिकागो मध्ये उतरले आणि भारतामध्ये सहजपणे ओम भवती भिक्षान्ते म्हणून ते जगता येत होत। अमेरिकेत कळलं भिक्षा मागणं हा अपराध आहे आणि अनेक वर्ष भारत भ्रमण करून संन्यासी अवस्थेमध्ये असल्यामुळे, परिप्राजक अवस्थेमुळे असल्यामुळे गाठीशी काही ठेवण्याची सवय नाही हो, त्यामुळे तो पैसा घेऊन निघाले होते। तो शिकागो पर्यंत कुठं गेला स्वतःलाच माहिती नाही आणि जुलै मध्ये तिकडे गेल्यावर कळलं की धर्म संमेलन तो सितंबर में। आता 2 महिने कसे काढणार, अनोळखी देश, गाठीशी पैसा नाही, ज्याच्या पद्धतीनं आणि ज्या माध्यमानं आजपर्यंत जगलो ही वृक्षारोपती तिथं अपराध। पण कुणीतरी सांगितलं शिकागो से बोस्टन सस्ता है, आप बोस्टन जाइए। ट्रेन मधून बोस्टनला गेले काय अवस्था असेल हो, त्या अमेरिकेच्या थंडीची कल्पना करा जुलै ऑगस्ट मध्ये असते। एखाद्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म मध्ये पुष्ट्याच्या खोक्यामध्ये बसून रात्र काढावी, चुकून जर कोणी लक्ष ठेवून देऊन दिलं आणि मिळालं तेवढंच खावं, कारण दारोदारी जाऊन मागू नाही शकत, तुम्हाला तुरुंगात जावं लागेल। आणि बरेच दिवस अशा परिस्थितीमध्ये जात असताना विचार करा हो, अशा अवस्थेत आपण एक दिवस राहू शकत नाही, नरेंद्र 1.5 ते 2 महिने राहिले। हे जर व्यवस्थित वाटलं कोणाला येईल हो डिप्रेशन, कितीही परिस्थिती बिघडली तरी आपली त्यांच्यापेक्षा चांगलीच असेल, कारण किमान आपल्याला दोन्ही वेळ जेवायला मिळेल, राहायला घर मिळेल, बोलायला 2-4 तरी माणसं मिळतील, इतर काहीच नाही। आणि काही नसेल तरी आपल्या गाठीशी 2-4 पैसे तरी असतील, इथं गाठीशी पैसा येईल। आणि ज्या वस्त्रामध्ये नरेंद्र फिरायचे ते वस्त्र बघून अमेरिकेमध्ये होत असलेली उपेक्षा सहन करायची, ते या सगळ्या परिस्थितीवर बोनस पडू। कोणी माकड म्हणून चिडवतंय, मुलं दगड मारतायत, कोणी उपेक्षा करतंय, आणि अशा परिस्थितीमध्ये पोस्टरला एकदा नरेंद्रच्या मनात आलं गुरुजींचा संकेत म्हणून मी इथे आलो की काय ही परिस्थिती बघण्यासाठी, आणि कुठेतरी गुरुजींना तळमळीनं हाक मारली, ठाकूरजी इसलिए मुझे यहां भेजा है, हे मनात आलं। मात्र ज्याला म्हणतात गुरुकृपा, त्यांच्या जवळच्या घरचं दार खाडकन उघडलं। Who are you? Come in. कशाला बोलावलं होतं हो? ज्ञानासाठी का? संन्यासी उपाशी आहे म्हणून दया करण्यासाठी नव्हे, त्यांच्या त्या स्त्रियांची आतमध्ये पीसीची पार्टी चालली होती आणि बाहेर कोणीतरी भगवे कपडे घातलेला माकडासारखा माणूस बसलाय, जरा मजे घेऊया म्हणून आत बोलवलं।
आणि त्या मजे घेऊया या भाषेमध्ये गोष्टी करता 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 नरेंद्राच्या विद्वत्तेचं जे तेज प्रकाशित झालं तेव्हा कळलं की हा तुमचा नाही नेमका. आणि त्या स्त्रीने म्हणावं स्वामीजी अरे हमारे यहाँ तो लोग अगर आपके जितने विद्वान हो तो सूट कोट में टाई वाय पहन के अच्छे से घूमते हैं, आप क्यों ऐसे घूम रहे हो. आणि नरेंद्रने सांगावं की तुम्हारे देश में अच्छा व्यक्ति एक दर्जी बनाता है और हमारे देश में अच्छा व्यक्ति चरित्र बनाता है. त्या स्त्रीनं त्या काळचे अमेरिकेचे असलेले एक मोठ्या प्रोफेसरशी गोष्टी करून दिल्या. त्या प्रोफेसर नरेंद्रच्या विद्वत्तेनं इतके चमत्कारित झाले, चमत्कृत झाले की त्यांनी एक पत्र लिहिलं धर्मसभेच्या अध्यक्षाला की ह्या व्यक्तीकडून म्हणजे तिथं नरेंद्रला कळलं स्वामीजी आप धर्मसभा में जा रहे हैं, आपके पास किसी का अनुमति पत्र है. स्वामीजींना तिथं जाऊन कळलं अरे बापरे अनुमती पत्र पण लागतं. म्हणजे कळलं हे भारत नाही, इथं प्रत्येक गोष्टीच अनुमती पत्र शिफारस पत्र व शिला वय शिक्षण लायकी नसताना लागलेलं व शिला नाही, मैं तो कुछ भी नहीं लाया. आणि त्या प्रोफेसरनं त्या धर्मसभेच्या अध्यक्षाला लिहिलं की ह्या व्यक्तीकडून धर्मसभेमध्ये येण्यासाठी अनुमती पत्र शिफारस पत्र मागणं म्हणजे सूर्याकडून प्रकाशमान होण्याचं अनुमती पत्र मागण्यासारखं आहे. पण ह्याला स्वामीजी म्हणतात, परित्राचक म्हणतात आणि भारताचे संन्यासी म्हणतात. बोस्टनहून शिकागोमध्ये जायचं वर्तेपत्रही पडलं, गाठीशी काही साठवण्याची सवय नाही. आणि शिकागो जाऊन बघितलं अरे बापरे पत्रही गेलं. जो एक आशा की किरण थी वो भी गेला. पण भगवंताच्या कृपेनं भगवतीच्या आशीर्वादानं आणि गुरूंच्या सामर्थ्यानं त्या धर्मसभेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचले. आणि शिफारस पत्र पुढचं कुणी दिलं हो नरेंद्राचं, ते दिलं नरेंद्राच्या विद्वत्तेने. त्या अध्यक्षांनी ऐकलं मात्र नरेंद्राचे विचार आहा क्या बात, ये व्यक्ती अगर हमारे धर्मसभा में होगा तो हमारे धर्मसभा का क्या चित्र होगा. त्याने विचारलं स्वामी जी आप भारत से आए हैं, आप हमारे धर्मसभा में भाग क्यों नहीं लेते. नरेंद्रने म्हणाल सोने पे सुहागा त्याच्यासाठी तर आलोय, आप आइए. आता ती विश्व धर्म परिषद कशासाठी होती, त्या मागची मेक अशी आहे की ती विश्व धर्म परिषद जगामध्ये ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी होती. आणि विश्व धर्म सभेच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाची स्वागत भाषण होती. स्वामीजी लिहितात भारत से अनेक लोग आए थे, ब्रह्म समाज के प्रतिनिधि थे, आर्य समाज के प्रतिनिधि थे, थियोसॉफिकल सोसाइटी के प्रतिनिधि थे, अलग अलग संप्रदायों के प्रतिनिधि थे, विश्व के सभी धर्मों के प्रतिनिधि थे और सब अपना भाषण लिख कर लाए थे. मुझे तो बोलना क्या है ये भी पता नहीं. त्यामुळे कधीही झालं स्वामीजी आप बोलेंगे नहीं बाद में बोलता हूं, स्वामीजी आप बोलेंगे नहीं बाद में बोलता हूं, स्वामीजी आप बोलेंगे नहीं बाद में बोलता हूं. त्यांना वाटलं हा बोलायला आला का टाइमपास करायला आला. आणि अगदी शेवटचा वक्ता झाला आणि स्वामीजी आप तो बोलनाही पडेगा हे तो बाहेर हो जाईल, तेव्हा स्वामीजी म्हणाले अब प्रयास करता हूं. आणि स्टेजवरून नाव गर्जलं स्वामी विवेकानंद फ्रॉम इंडिया. उठले स्वामीजी असं वर्णन आहे स्वामीजीच लिहितात.
मैं जब उठा मेरे मन में डर था, मेरे मन में भय था, मैं क्या बोलूंगा मुझे पता नहीं था। मेरे मुखमंडल पर पसीना था कि इतनी बड़ी सभा के सामने बोलने की मुझे आदत नहीं थी। आणि याचा पुढे रोमा रोला लिता कि इस पसीने के पीछे बैठा हुआ आत्मविश्वास का प्रखर तेज हम देख पा रहे थे। मदमस्त हाथी की तरह चलते हुए स्वामी जी मंच पर आए। मुखमंडल पर सिंह सा आत्मविश्वास था कि तू क्या बोलेंगे यह पता ना होने के कारण उस सिंह के समान आत्मविश्वास से परिपूर्ण मुख पर पसीने की कुछ बूंदे थी। स्वामी जी मंच पर विराजमान हुए आणि याच्या पुढे स्वामी जी लिहितात कि दो क्षण मैंने अपने नेत्र बंद किए, उस सभा को देखा, दो क्षण नेत्र बंद किए और मेरे गुरु का स्मरण किया और उसके आगे में जो बोला हूं मुझे ऐसा लगता है केवल शरीर मेरा उपयोग किया गया, मेरे मुख से साक्षात ठाकुर जी बोल रहे थे। अपन सीडी प्लेयर लावल्यावर सीडी प्लेयर नहीं बोलत, सीडीत असलेलं ते जे गाणे ते पिक्चर आहे ते बोलतात ना, त्याप्रमाणे स्वामी जी लिहितात केवल मेरा शरीर वहां था पर मेरे मुख से तो ठाकुर जी बोल रहे। राष्ट्रीय कवी सुमित ओरछा यांनी या धर्मसभेचं चिंतन फार सुंदर पद्धतीने एका काव्यात मांडलेलं आहे, ते सादर करतो आणि विश्व धर्म परिषद सांगतो। दो क्षण मैंने चिंतन किया और गुरु का स्मरण किया और मुझे लगा मेरे मुख से मेरे गुरु जी बोल रहे हैं। आणि इथून पुढे काव्य कवी म्हणतात शस्य श्यामला वसुधा काय गौरव ज्ञान सशंकित था दुनिया के पान प्रपर जब पश्चिम का वैभव अंकित था। शस्य श्यामला वसुधा काय गौरव ज्ञान सशंकित था दुनिया के मान चित्र पर जब पश्चिम का वैभव अंकित था। सब कहते थे भारत में है तर्क युक्त कोई ज्ञान नहीं, हम सब मूर्ख अज्ञानी, कोई धर्म नहीं विज्ञान नहीं। आमच्या भारताबद्दल ही परिस्थिती होती, प्रत्येकानं अनेक पद्धतीनं कसा ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आहे आणि आमचा धर्म किंवा इतर सर्व धर्म निंद्या आहे, खालच्या स्तराचे आहेत ह्याचं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला होता। और भारत तो सपेरों का देश है, भारत तो जंगलियों का देश है, ये जो हमारी प्रतिमा थी सारे विश्व में, उस प्रतिमा को स्वामी विवेकानंद के एक वाक्य से छेदन कर दिया गया। सब कहते थे भारत में है तर्क युक्त कोई ज्ञान नहीं, हम सब मूर्ख अज्ञानी, कोई धर्म नहीं विज्ञान नहीं। तब हुआ सहायक सम्मेलन सब धर्मों की परिपाटी का, सब धर्मों की परिपाटी का, इसमें पहुंचा एक वीर पुत्र भी इस भारत की माटी का। जिसके कुछ शब्दों को सुन करके सभा समूची मौन हुई, सब जान गए उस ज्ञानी से तो सबकी बुद्धि गौण हुई। मंच पर चढ़े हुए स्वामी विवेकानंद पूरी सभा पर एक नजर डालते हैं, अपने नेत्र बंद करके अपने गुरु का स्मरण करते हैं और स्वामी विवेकानंद के मुख से अमेरिका की धरती पर उस विश्व धर्म सम्मेलन में एक वाक्य बाहर निकलता है, माय ब्रदर्स एंड सिस्टर्स ऑफ अमेरिका, एक वाक्य। और संपूर्ण विश्व विजेता घोषित हो चुके स्वामी विवेकानंद। संपूर्ण सभा में 3 मिनट तक केवल तालियों की गड़गड़ाहट होती रही। याचा पुढचा प्रसंग रोमा रोला लिहितात कि आम्ही उठून टाळ्यांचा कडकडाट का केला, स्वामीजीने ब्रदर आणि सिस्टर उल्लेख केला म्हणून। ब्रदर अँड सिस्टर असं म्हणणारे त्याच्या आधी बरेच लोक भारताचे होते,
पण स्वामीजींच्याच वाक्याला का टाळ्यांचा कडकडाट केला? तर रुमारोला लिहितात की या ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिकेच्या या एका वाक्याच्या मागे आम्हाला दिसली ती भारताची दिव्य व सदैव कुटुंबकमची परंपरा, आम्हाला दिसली भारताची अजेय असलेली आध्यात्मिक परंपरा, आम्हाला दिसली भारतामध्ये सर्वश्रेष्ठ असलेली गुरु परंपरा। एक वाक्य स्वामीजींच्या मुखातून निघालं आणि प्रत्येकाला करंट लागल्यासारखं सगळं उभे लागले आणि जसं बाजूला बघितलं, अरे मला लागलं तसं तुलाही करंट लागला, मला लागला तसं तुलाही लागला, मला लागला तुला तसाही लागला। ते जे चैतन्याचं स्फुरण झालं सभेमध्ये, त्या चैतन्यामुळे प्रत्येकाने टाळ्यांचा गडगडाट केला। सब ज्ञानी से तो सबकी बुद्धि गौण हुई आणि इथून पुढे स्वामीजींच्या मुखातून भारताचं शास्त्र, भारताचा धर्म, भारताचा सिद्धांत, भारताचा अध्यात्म, भारताची परंपरा, भारताची संस्कृती एक 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 निघू लागले। स्वामीजी ने म्हणावं, मैं आनंद के साथ इस सभा को नमन करता हूँ और स्वयं को गौरवान्वित महसूस करता हूँ क्योंकि मैं उस देश का, उस राष्ट्र का और उस संस्कृति का प्रतिनिधि हूँ जिसने विश्व के सभी आश्रित धर्मों को आश्रय दिया, विश्व के सभी उपेक्षित धर्म अगर किसी राष्ट्र में, किसी संस्कृति में अपने आप को पूर्ण सुरक्षित महसूस कर सकते हैं तो वो केवल और केवल मेरा सनातन धर्म है। एक 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 दिव्य वाक्य, दिव्य शब्द निकला दिए हो। सब जान गए उस ज्ञानी से तो सबकी बुद्धि गौण हुई, सब धर्मों को आदर देता वह बोला मधुर वाणी में, सब धर्मों को आदर देता वह बोला मधुर वाणी में, भारत है उच्च हिमालय में, भारत गंगा के पानी में, भारत का चिंतन कहता है कि सारा विश्व हमारा है, हमारी परंपरा वसुधैव कुटुंबकम की परंपरा है, विश्व के सभी देश, विश्व के सभी धर्म अन्य सभी राष्ट्रों को, सभी पंथों को व्यापार मानते हैं और मेरा देश, मेरा धर्म विश्व की सभी संस्कृतियों को अपना परिवार मानता है। यहां पर सभी कह रहे हैं कि मेरा धर्म श्रेष्ठ है, मेरा धर्म श्रेष्ठ है, मेरा धर्म श्रेष्ठ है, पर मैं, मेरी संस्कृति और मैं इन सभी पंथों को, इन सभी धर्मों को, इन सभी संस्कृतियों को अपने में समाहित करके आनंद का अनुभव कर रहा हूँ, सभी को स्वीकार करते हुए मैं कह रहा हूँ और मैं सभी को स्वीकार कर रहा हूँ, ऐसी श्रेष्ठ मेरी संस्कृति है, इसलिए मेरा धर्म श्रेष्ठ है। हम सभी की संस्कृति को स्वीकार करते हैं इसलिए हम श्रेष्ठ हैं। भारत है उच्च हिमालय में, भारत गंगा के पानी में, भारत का चिंतन कहता है कि सारा विश्व हमारा है, भारत ही तो दुनिया की हर संस्कृति स्वीकारा है, अतीत पुरातन शाश्वत जग में बस भारत की गाथा है। हर मानवाची ओळख पडची, अतीत पुरातन शाश्वत जग में बस भारत की गाथा है, अरे सभी श्रेष्ठ है धर्म देश पर मां तो भारत माता है, सभी श्रेष्ठ है धर्म देश पर मां तो भारत माता है, सब लोगों ने विस्तार बताया अपने अपने धर्मों का, इस युवा संत ने भारत को आधार बताया धर्मों का, संत ने भारत को आधार बताया धर्मों का, तर्क नहीं कोई काट सका जो धर्म सभा में बोल गए, भारत का चिंतन बतला कर वह नेत्र सभी के खोल गए, हम जीत चुके थे धर्म सभा पर नहीं किसी की हार हुई, उस दिन तो सारी दुनिया में भारत की जय जयकार हुई, उस दिन तो
भारत की यशो पताका के नव चित्र बने नव छंद बने भारत की यशो पताका के नव चित्र बने नव छंद बने यही संत सन्यासी भारत के विवेकानंद बने भारत के विवेकानंद बने भारत के विवेकानंद बने वंदे मातरम वंदे मातरम मना शब्दांचा आमच्या संस्कृतीचा भारताचा आध्यात्मिक पराक्रमाचा भारताचा उज्ज्वल इतिहासाचा उन्नत पुराणांचा आणि सुवर्णमय असलेल्या अशा वैदिक काळाचा एक 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 उल्लेख बाहेर पडू लागला. मनामध्ये हृदयामध्ये बुद्धीमध्ये कोरून ठेवावी अशी तारीख आहे 11 सप्टेंबर 1893 विश्व बंधुत्व दिवस. ज्या दिवशी आमच्या भारताच्या आमच्या सनातन धर्माची पताका संपूर्ण विश्वामध्ये आमच्या जवळ असलेला एक राष्ट्र काय संस्कृतीतला फरक असतो बघा. 11 सप्टेंबरच्या तारखेला आमचं भारत जगाला देतो ते विश्व बंधुत्व दिवस. संपूर्ण जगाला आपलंच करून घेण्याची संस्कृती आमचा भारत देतो. आणि ह्याच 11 सप्टेंबरला आमच्याच जवळ असलेले आमचेच तथाकथित भाई जगाला देतात तो 11 सप्टेंबर वर्ल्ड ट्रेड सेंटरचा काळा दिवस. तीच अमेरिका तेच देश तेच राष्ट्र फक्त संस्कृती वेगळ्या झाल्या तर काय परिणाम होऊ शकतात हे दोन्ही आपण बघितलंय हो. आणि पुढच्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी संपूर्ण अखबार सगळे वृत्तपत्र पेपर मीडिया फक्त स्वामी विवेकानंदांच्या नावाने भरलेले होते. आणि जोवर ही धर्म परिषद सुरू होती पूर्ण धर्म परिषदेमध्ये लोक फक्त यासाठी थांबायचे कारण धर्म परिषद सुरू होता क्षणी घोषणा व्हायची की सभा के बाद स्वामीजी थोडी देर बोलेंगे. या एका वाक्यावर पूर्ण सभा भरलेली असायची. फार मोठा प्रवास आहे स्वामीजींचा. याच्या पुढे वर्णन करावं तर अजून 2 तास बोलावं लागेल. ते भारतावर भारतात आल्यावर रामनाडच्या राजाने स्वतः रथ ओढून त्यांचं स्वागत केलंय. काय पराक्रम होता हो काय तेज होत काय अंग कांती वर्णावी काय अंग कांती वर्णावी शोभा सांगावी मदन लाजवी वाटे तन फेरा लाल रंगी वाटे तन फेरा लाल रंगी दंग तो सदा ध्यान रंगी हजी जी दंग तो सदा ध्यान रंगी हजी जी यज पुंज हिंदू संन्यासी. वायनाडचा राजाने रथ ओढून स्वामीजींचं स्वागत केलं भव्य स्वागत केलं. आणि भारतातील स्वामीजींनी काय केलं हो रामकृष्ण मिशनची स्थापना रामकृष्ण मठाची स्थापना बेलूर मठ सुरू केला मठ सुरू केला कशासाठी सेवेसाठी. किती वर्णन करावं या चरित्राचं. 2 इंग्रज स्वामीजींकडे आले स्वामीजी हमें अद्वैत वेदांत का कुछ ज्ञान दीजिए. आणि चर्चा करता 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 त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी का ध्यान नाही आहे. आणि सहज स्वामीजी बोलले वो जो टेकड़ी दिख रही है ना उसके दूसरी तरफ दो बच्चे रो रहे हैं उन्हें जरा लेके आना. अपने शिष्यांना आज्ञा केली. शिष्य धावत गेले त्या दोन्ही मुलांना आणलं. स्वामीजींनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरवला क्या हुआ बेटा. आणि त्या मुलांनी म्हणाल स्वामीजी 3 दिनचे कुछ नाही खाया भूक लगी. स्वामीजी ने शिष्यांना आज्ञा करावी इन्हें पहले खाना खिलाओ स्नान कराओ
अच्छे वस्त्र पहनाओ और फिर हमारे पास आए। शिष्य त्यांना घेऊन गेले, त्यांची पाठ होता क्षणी स्वामी जी बोलले कि जब आपको इनका दुख समझ नहीं आ सकता तो आपको वेदांत समझ में नहीं आ सकता। जिसका हृदय गरीबों के लिए रोता है वही महात्मा है, अन्यथा सभी दुरात्मा है। स्वामी जी विदेशात बोलता तो अद्वैत वेदांत कर्मयोग ज्ञान योग आणि भारतामध्ये जेव्हा बोलतात आणि जेव्हा कार्य करतात ते कार्य फक्त आणि फक्त सेवा त्याग आणि समर्पण असते। भारताची नस ओळखली होती हो, भारताला कशाची आवश्यकता आहे? स्वामीजी म्हणाले वेदांताची भारताला आवश्यकता नाही, तो घरा घरात जिवंत आहे। जेव्हा घरची स्त्री पहिली पोळी गायीची आणि शेवटची कुत्र्याची काढतो ना काढती ना, तेव्हा भारत घरा घरात वेदांत जगत असतो। त्यामुळे भारताला गरज आहे ती सेवेची, भारताला गरज आहे ती त्यागाची, भारताला गरज आहे ती समर्पणाची। स्वामीजींनी वेगळे शब्द नाही सांगितले हो, जे बोलायचे ते महावाक्य सहज बोलणे हितोपदेश। हमें चाहिए प्रज्ञावान वीर और तेजस्वी युवक जो समुद्र को लांघ जाने का और मृत्यु से आलिंगन करने का साहस रखते हो। परमात्मा के प्रति अटूट निष्ठा से संपन्न सहस्त्रों नर नारी ज्ञान संस्कृति सौहार्द और सहिष्णुता का संदेश देते हुए सारे विश्व में भ्रमण करेंगे, ये मेरा स्वप्न है। हे भारत माता, मुझे केवल 100 कार्य करता दो, मैं सारे विश्व का इस विश्व की सूरत और सीरत बदल दूंगा। आणि त्या काळात जे स्वामीजींनी बघितलं ना ते आम्हाला आज होताना दिसत हो। स्वामीजी म्हणतात यह देखो भारत माता धीरे धीरे अपनी आंखें खोल रही है, वह कुछ ही देर सोई थी, उठो उसे जगाओ और पहले की अपेक्षा और भी अधिक महिमा मंडित करके उसे अपने चिरंतन सिंहासन पर प्रतिष्ठित कर दो। जरा वेळ झोपली आहे हो, आम्हाला असं वाटतं हिंदू धर्म झोपला, झोपला कधीच नसतो, काही क्षण फक्त शांत असतो। आणि त्या हिंदू धर्मानं उठून फक्त नेत्र किलकिले केले तर काय होतं आपण बघितलं 2014 नंतर। अजून उठला नाहीच, अजून गर्जना झालीच नाहीये। पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ कहते हैं कि अभी तो कंधे पर हाथ रख के पूछा है कि भाई क्या चल रहा है, तो ये परिस्थिति है। एक 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 शब्द स्वामी नीचे म्हणजे अमृत, एक एक जीवनाची घटना म्हणजे अमृत। 39 वर्षाचा देह, डॉक्टर म्हणतात अशा कुठला आजार नाही जो या शरीराच्या अंगात नाही, पण तरीही स्वामीजी कार्य करतात, अविरत कार्य करतात। त्यांचे 2 विदेश प्रवास आहेत, पूर्ण भारतामध्ये धर्माचा प्रचार, विदेशांमध्ये धर्माचा प्रचार, भारतामध्ये सेवेचा प्रचार। जे जे गुडवेन यांच्यासारखे लेखक आम्हाला देणारे स्वामीजी, मार्गारेट नोबेल म्हणजे भगिनी निवेदिता सारखी सेविका आम्हाला देणारे स्वामीजी, काय चरित्र आहे। आणि आपण म्हणतो स्वामीजींचा मृत्यू झाला, नवे स्वामीजींचा मृत्यू नाही झाला, स्वामीजींनी स्वतःचा देह त्याग केला आणि दुसरं शरीर धारण केलं। 39 वर्षाच्या अवस्थेमध्ये स्वामीजींनी म्हटलं अब मुझे जो कार्य करना है वह मुझे इस देह को लेकर नहीं करते आएगा, इसलिए इस देह को छोड़ना आवश्यक है। काय आत्मविश्वासाने म्हणतात हो, योग्याचा मृत्यू। सकाळी मठामध्ये सगळ्यांना भेटले, आपुलकीने सगळ्यांची चर्चा केली, शुश्रूषा केली, भोजन केलं, आपल्या आश्रमामध्ये आपल्या कुटीत येऊन बसले, दार बंद केलं, शांतपणे ध्यानाला बसले। 4 जुलै 1902 संध्याकाळच्या वेळेला स्वामीजींनी आपला आत्मा, आपला मन, आपला जीवात्मा शरीरातून नव्हे ना बापू,
ब्रह्मरंध्रातून बाहेर काढला. स्वामीजींच्या देहाला ज्यानं सर्वात पहिलं पाहिलं त्यानं रोज निश्चित लिहून ठेवलंय कि स्वामीजी के मस्तक पर किसी ने वहां से प्रहार करके उन आत्मा को निकाला हो ऐसा घाव था. ब्रह्मरंध्रातून प्राण काढणं कशाला म्हणतात हो, फक्त अवतारी आणि योगी पुरुषच ते करू शकतो. मैं तो सप्तऋषि लोक का वासी हूं, ये भारत की और मेरे सनातन धर्म की परंपरा जो खंडित हो रही थी, इसकी संस्कृति की परंपरा जो कहीं धूमिल हो रही थी, मैं देख नहीं पाया, इसलिए सेवा के लिए वापस धरती पर अवतार लेना पड़ा. इस स्वामी जी के अशेचा अशे वाक्य तो चरित्र काय वर्णन करावं, एक 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 दिव्य चरित्र, एक एक घटना बघायला गेलो तर एक एक घटना म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणारा आदर्श आहे. 1902 मध्ये स्वामीजीने स्वतःचा देह ठेवला. स्वामीजींचा जन्म झाला 1863. 1963 ला ज्या श्रीपद शिलेवर स्वामीजींनी ध्यान केलं त्या श्रीपद शिलेवर 1963 पासून काम सुरू झालं आणि उभं राहिलं ते स्वामी विवेकानंदांचं शिला स्मारक. 3 भागों में विभाजित ते स्मारक, श्रीपद शिला, ध्यान मंडप आणि स्वामी विवेकानंदांची तेजस्वी असलेली उत्तुंग अशी प्रतिमा. आणि ह्या विवेकानंदांच्या शिला स्मारकातून त्याच्या स्वामीजींचा उद्देश, स्वामीजींचा आदर्श आणि स्वामीजींचं चरित्र या तीनही गोष्टी स्वतःमध्ये घेऊन ज्या संस्थेची निर्मिती झाली ती संस्था म्हणजे विवेकानंद केंद्र.